कश्मीर हा विषय राजकारणापेक्षा पलीकडे. आम्ही नेहमीच हे सांगितलंय की मंदिर हा राजकारणाचा निवडणुकीचा विषय नाही. शेवटी बाबराचा सेनापती मीर बाकी यांनी जेव्हा राम मंदिर तोडलं त्यावेळी त्यांना हे माहिती होतं की भारताचं मानक म्हणजे प्रभू श्रीराम आहे, ते आराध्य दैवत आहे, आणि त्यांना हे दाखवायचं होतं की तुमच्या देवालाही आम्ही शिल्लक ठेवत नाही तर तुम्ही कोण आहात. याकरता ती एक गुलामीचं प्रतीक म्हणून ते राम मंदिर, ते बाबरी ढाचा त्या ठिकाणी तयार केला होता राम मंदिर तोडून. आणि म्हणून हे केवळ एक मंदिर नाही आहे, मंदिर तर अनेक आहेत. हे मंदिर भारताच्या अस्मितेचं द्योतक आहे. गुलामीचं प्रतीक हटवून भारताने पुन्हा आपलं जे खरं प्रतीक आहे सांस्कृतिक ते त्या ठिकाणी स्थापित केलं. प्रभू श्री रामचंद्र की जय. प्रभू श्री रामचंद्र की जय. प्रभू श्री रामचंद्र की जय. वर्ष संघर्ष केला, त्या संघर्षाकडे आज कसं बघतो. मी एक कारसेवक म्हणून माझ्याकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. मी सगळ्या कारसेवांमध्ये होतो. मी 20व्या वर्षी 21व्या वर्षी 18 दिवस बदायूच्या जेलमध्ये होतो. सगळ्या प्रकारचे म्हणजे जिथे गोळीबार झाला तिथे देखील मी होतो. ज्यावेळेस ढाचा तुटला तिथे देखील मी होतो. त्यामुळे एक कारसेवक म्हणून मला मनापासून आनंद आहे की जो संघर्ष हा केवळ आमचा नाही आहे, 500 वर्ष संघर्ष चाललाय. अनेक लढाया त्या ठिकाणी झाल्या. या सगळ्या लढायांना एक प्रकारे मला असं वाटतं की ज्याला एक मंजिल मिळणं म्हणतो तशा प्रकारे आज हे राम मंदिर होणं या संघर्षाची इतिश्री आहे. आणि म्हणून कारसेवक म्हणून मी मनापासून आनंदित आहे. टीकाकार किती जरी टीका केला तर हा देशाचाच उत्सव होऊ पाहतो, कारण लोकांचा तेवढा उत्सव आहे. साहेब, या देशातनं मी तुम्हाला सांगतो, राम लोकांच्या मनातनं तुम्ही काढूच शकत नाही. प्रभू श्रीराम हे आमच्या मनामनात रक्तारक्तात सगळ्यांच्या डोक्यात आहे. त्यामुळे कोणी किती प्रयत्न केला तरी ते निघू शकत नाही. आणि मी तुम्हाला हे सांगून देतो, राम उत्सव हा ऑर्गनाइज करावा लागत. प्रभू श्री राम लोक उत्स्फूर्तपणे करतात. असं आहे, कोणाला निमंत्रण आहे कोणाला माहित नाही. पण आता मी प्रेस मध्ये वाचलं की उद्धवजींनाही गेलाय, पवार साहेबांनी गेलं, मला माहित नाही खरं खोटं माहित नाही. आणि मला असं वाटतं, मी पुन्हा सांगतो, निमंत्रण येऊ का न येऊ, राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. जो जो हिंदू आहे त्याच्याकरता तो आनंदाचा क्षण आहे. आपला महत्वाचा आहे, पण आज वंदे भारत ट्रेनचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवूया. प्रभू श्री रामचंद्र की जय. प्रभू श्री रामचंद्र की. या बाहेर